बिग बॉस मराठी हा शो यंदा लाईव्ह दाखवण्यात येत नाहीये. तसंच जो भाग प्रसारित होतोय तोही एडिट करून दाखवण्यात येतोय हे आपण जाणतोच. बिग बॉसने अरबाजने योगिताचे कपडे खेचले होते हा सीन एडिट केला होता. तसंच योगिताला याबद्दल घरामध्ये बोलण्यास मनाई केली होती. याचप्रमाणे बिग बॉसने अनेक सीन्स हे एडिट केलेले आहेत. त्यातलाच एक छोट्या पुढारीचा उद्धटपणाही बिग बॉसने एडिट केलाय. हो, छोट्या पुढारीने रितेश देशमुख यांच्यासोबत उद्धटपणे वर्तवणूक केली आणि हा सीन बिग बॉसने एडिट केलाय असा आरोप बिग बॉसवर होतोय. बिग बॉसच्या चाहत्यांनी हा आरोप केलाय. बिग बॉस मराठीमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी छोट्या पुढारीला साफ इग्नोर केलं. त्यानंतर छोटा पुढारी अक्षरशः रणकुंडीला आला आणि यापुढे हे कधीच होणार नाही असं त्यानं म्हटलं. या रितेश देशमुख यांनी त्याला स्पष्ट केलं की यापुढे असं केलं तर तुम्ही घरातच राहणार नाही. आता छोट्या पुढारीने नेमकं असं काय केलं किंवा नेमकं असं काय बोलला ज्यामुळे रितेश देशमुख एवढे चिडले असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. हा सीन कट करण्यात आला असावा. यावेळी छोट्या पुढारीने नक्कीच उद्धटपणे रितेश देशमुख यांना उलट उत्तरं दिलेली असणार आणि म्हणूनच हा सीन कट करण्यात आलाय. चाहत्यांनी म्हटलंय की मागच्या आठवड्यात तो रितेश यांना उलटं बोललं असणार आणि म्हणूनच तो सीन कट करून आपल्याला दाखवला गेला 100% असं चाहत्यांना वाटत आहे. आता यात कितपत तथ्य आहे हे तर बाहेर पडलेल्या खेळाडूंकडूनच आपल्याला कळेल. पण तुर्तास घनश्यामला रितेश देशमुख यांच्याकडून माफी मिळाली आहे. गेले 2 आठवडे घनश्याम कुठेच दिसत नाहीये. त्याला फुटेजही खूप कमी मिळत आहे. अशावेळी पुढच्या आठवड्यात घनश्याम घराबाहेर जाणार का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.